नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची याचे 5 नियम अभ्यासलेले आहेत आणि अतिशय साध्या सुलभ पद्धतीने आपण ती डिग्रीची वाक्य सोडवलेली आहेत। आज आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची या संदर्भात नियम पाहूया। प्रथम डॅश ईयर दॅन किंवा मोर डॅश डॅश दॅन चा पुढील भाग लिहावा। नंबर 2, त्यानंतर टू बीचे योग्य ते रूप लिहावे। आता टू बीची रूप आपल्याला माहिती आहेत, कोणती आहेत ती एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड, ही टू बीची रूप आहेत, ती कर्त्यानुसार लिहावीत। म्हणजे आपण ई आर दॅन किंवा मोर दॅन नंतर जो भाग लिहिणार त्याला अनुसरून आणि वाक्याच्या काळाला अनुसरून टू बीचं योग्य ते रूप लिहायचं आहे। तिसरा नियम आहे, त्यानंतर वाक्यात नॉट असेल तर ते काढून टाकावे। म्हणजेच काय, तर तुम्हाला जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट असेल तर ते उत्तर लिहिताना तुम्ही काढून टाकायचं आहे आणि नसेल तर लिहायचं आहे। त्यानंतर ॲज डॅश डॅश ॲज असं लिहायचं। आता ॲज डॅश डॅश ॲज म्हणजेच काय, तर ॲज ॲज ही पॉझिटिव्ह डिग्रीचे काय आहेत, खूण आहे एक, त्यामुळे ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅशच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, ॲडजेक्टिव्ह लिहिणार, बरोबर। मग त्यानंतर ॲज डॅश डॅश ॲज लिहून जे पहिलं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे त्या वाक्यातील पहिला कर्ता लिहावा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री करताना नियम जे आहेत ते थोडेफार समानच आहेत। आता या ठिकाणी आपण जे नियम अभ्यासले त्या प्रत्येक नियमानुसार ह्या 4 ते 5 नियमानुसार आपण काय करूया, वाक्य सोडूया, की जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थितपणे लक्षात येईल। इथे एक वाक्य दिलेलं आहे बघा, शेक्सपियर इज ग्रेटर दॅन वर्ड्सवर्थ असं वाक्य आहे। शेक्सपियर इज ग्रेटर दॅन वर्ड्सवर्थ। आता आपला पहिला नियम काय सांगतो, आता दिलेली जी डिग्री आहे ती कोणती डिग्री आहे हे तुम्हाला बघितलं पाहिजे, तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, कारण ई आर दॅन असे शब्द त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत। त्यामुळे पहिल्या नियमानुसार आपल्या उत्तर लिहिताना प्रथम ई आर दॅनचा पुढील भाग लिहावा। आता इथे ई आर दॅनचा पुढील भाग कोणता आहे, तर वर्ड्सवर्थ, त्यामुळे उत्तर लिहिताना तो शब्द पहिला येईल, वर्ड्सवर्थ। आता वर्ड्सवर्थ हे मेनी आहे की प्ल्युरल आहे, सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे, तर ते सिंग्युलर आहे आणि दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तो प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे जे दिलेलं टूबीचं रूप आहे वाक्यामध्ये तेच तुम्हाला लिहावं लागणार, म्हणजेच इज, वर्ड्सवर्थ इज। आपला तिसरा जो नियम आहे तो वाक्यामध्ये जर नॉट असेल तर ते काढून टाकायचे आहे आणि नसेल तर लिहायचं आहे। मग ह्या वाक्यामध्ये आपल्याला त्यांनी नॉट दिलेलं नाही, त्यामुळे ते आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे, म्हणजेच इज नॉट। त्यानंतर ॲज डॅश डॅश ॲज, मग आता ॲज हा शब्द येतो आणि ग्रेटर ही तुमची कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, ई आर लावल्यामुळे ती कोणती डिग्री झाली, कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, आणि ग्रेटर हा शब्द झाला तर ग्रेटरचं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते काय आहे, ग्रेट आहे, ॲज ग्रेट ॲज। आणि पहिला कर्ता कोणता आहे दिलेल्या वाक्यातील, शेक्सपियर। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण नियमानुसार हे वाक्य सोडवलेलं आहे। पुन्हा एकदा बघा, शेक्सपियर इज ग्रेटर दॅन वर्ड्सवर्थ, वर्ड्सवर्थ इज नॉट ॲज ग्रेट ॲज शेक्सपियर। तसंच दुसरं वाक्य आहे बघा, इट वॉज मोर डिफिकल्ट दॅन द पेपर्स। आता या ठिकाणी तुम्हाला डॅश डॅश ई आर दॅन दिलेलं नाही आहे, तर काय दिलेलं आहे, मोर डॅश डॅश दॅन असा शब्द प्रयोग आहे तो। म्हणजे डॅश डॅशच्या ठिकाणी कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे, डिफिकल्ट, म्हणजे ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, मोर डॅश डॅश दॅन। मग त्या नियमानुसार आपण
मोर दॅन चा पुढील भाग लिहावा. आता मोर डॅश डॅश दॅन, मोर डिफिकल्ट दॅन चा पुढील भाग कोणता आहे? द पेपर्स. मग ते लिहिलं आपण द पेपर्स. आता पेपर्स हे काय आहे? प्लुरल फॉर्म झाला तुमचा, म्हणजे अनेकवचनी रूप झालं. त्यामुळे वॉचचं अनेकवचन काय लिहायचं? तुम्ही वेअर लिहायचं. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये जर नॉट नसेल तर तुम्हाला लिहायचं असतं, आणि असेल तर काढून टाकायचं आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये नॉट नाही, त्यामुळे आपण वेअर नंतर नॉट लिहिलेलं आहे. आता नॉट लिहिल्यानंतर पुढचा नियम काय आहे? ॲज डॅश डॅश ॲज. मग ॲज डॅश डॅश ॲज तुम्ही लिहून घेतलात तरी चालेल, आणि समजलं तर सोपंच आहे, कारण डॅश डॅश ठिकाणी काय येतं? ॲडजेक्टिव्ह येतं. त्यामुळे डिफिकल्ट हा शब्द येतो, ॲज डिफिकल्ट ॲज. आणि पहिला कर्ता कोणता आहे तुमचा? इट. तो लिहिला आपण, म्हणजे उत्तर तुमचं कसं आलं बघा. द पेपर्स वेअर नॉट ॲज डिफिकल्ट ॲज इट. तर अशा पद्धतीने हे तुम्ही डॅश डॅश ई आर दॅन आणि मोर डॅश डॅश दॅन ह्या दोन्ही प्रकारची वाक्य आपण काय केलेली आहेत इथे? कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदल करून सोडवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ माझा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.